S7 न्यूज, आपलं शहर आपली बातमी। नमस्कार, मी दिनकर राऊत, S7 न्यूज मध्ये आपलं स्वागत। बीड मध्ये 8.5 लाख रुपयाची रोकड जप्त। बीड शहरात वाहन तपासणी दरम्यान एक कार मध्ये तब्बल 8.5 लाख रुपयाची रोकड आढळली। ही रक्कम जप्त करून निवडणूक विभागाच्या आचारसंहिता पथकाकडे सुपूर्द करण्यात आली। ही कारवाई बीडच्या वाहतूक शाखेने नगर रोडवर राजूर फाट्यानजीक शुक्रवारी सकाळी केली। वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक राजीव तळेकर यांच्या आदेशानुसार नगर रोडवर वाहन तपासणी केली जात होती। याचवेळी एक संशयास्पद कार GJ3FD8807 भरगाव वेगाने येताना दिसली। पोलिसांनी ही कार अडविली, तपासणी केली असता डिक्कीतील एका सुटकेसमध्ये रोख रक्कम असल्याचे दिसले। तात्काळ आचारसंहिता पथकाला माहिती देऊन कारसह पोलीस बीड ग्रामीण ठाण्यात पोहोचले। आचारसंहिता पथकाचे प्रमुख तथा बीड पालिका प्रमुख मुख्याधिकारी मिलिंद सावंत हे ठाण्यात आले। येथे इन कॅमेरा रकमेची मोजणी केली असता 8.5 लाख रुपये असल्याचे समोर आले। ही रक्कम पंचायत समक्ष सील करून निवडणूक विभागाकडे सुपूर्द केली जाणार आहे। दरम्यान कारमधील भावेश मोहन रामोलिया वय वर्ष 36 व हरेश वजू घाडिया वय वर्ष 32 हे दोघेही राजकोट गुजरात यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे। पुढील कारवाई रात्री उशिरापर्यंत सुरू होती। ही कारवाई पोलीस अधीक्षक जी श्रीधर, अपर अधीक्षक विजय कवाडे, पोलीस निरीक्षक राजीव तळेकर यांच्यासह मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल RD नागरगोजे, भारत जावळे, महादेव पवार, महेश खाडे, सहाय्यक फौजदार धनराज सोडगीर यांनी केली। न्यू इंटेल कॉम्प्युटर्स म्हणजे आपल्या भागातील MSCIT चे अधिकृत प्रशिक्षण व परीक्षा केंद्र। आमचा पत्ता न्यू इंटेल कॉम्प्युटर्स, हनुमान मंदिर शेजार, कानडी रोड, केज। S7 न्यूज, आपलं शहर आपली बातमी।